नमस्कार, मी स्नेहा आणि स्नेहाज फूड रेसिपीज या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज मी बनवणार आहे एगलेस बीटरूट केक, किंवा तुम्ही याला पेस्ट्री सुद्धा म्हणू शकता। चला तर मग आपण या रेसिपीची सुरुवात करू। हे सर्व काही बीटरूट केकसाठी लागणारं साहित्य: अर्धा कप साखर, एक कट केलेला बीटरूट, एक कप मैदा, अर्धा कप तेल, एक कप कंडेन्स मिल्क, अर्धा टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून व्हॅनिला एसेन्स आणि एक टीस्पून बेकिंग सोडा। सर्वात आधी एका मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला हे कट केलेले बीटरूट घालायचे आहेत। यानंतर अर्धा कप तेल, तुम्ही तेलाच्या ऐवजी बटर सुद्धा वापरू शकता, अर्धा कप साखर, एक कप कंडेन्स मिल्क आणि अर्धा टीस्पून व्हॅनिला एसेन्स। हे सर्व काही आता बारीक वाटून घ्यायचं आहे। तर हे पूर्णपणे आता बारीक वाटून झालं आहे, याला एका बाउलमध्ये काढून घेऊ। यानंतर एक चाळण घेऊन याच्यामध्ये एक कप मैदा, अर्धा टीस्पून बेकिंग पावडर, एक टीस्पून बेकिंग सोडा, चवीनुसार मीठ, हे सर्व काही आता चाळून घ्यायचं आहे। चाळून झाल्यावर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे सर्व काही आता पूर्णपणे मिक्स करून झालं आहे। तुम्ही बघू शकता याची अशी ही कन्सिस्टन्सी असावी। यानंतर एका केक मोल्डला अशा पद्धतीने मी हा बटर पेपर लावला आहे। यानंतर अशा पद्धतीने हे बॅटर यात घालायचं आहे। बॅटर यात घालून झाल्यावर हे चारी बाजूला पसरून घ्यायचं। ओव्हन प्रीहीट झाल्यावर याला आता 20 मिनिटं बेक करण्यासाठी ठेवायचं आहे। तर ओव्हनचा मोड कन्व्हेन्शनल विथ फॅन आणि टेम्परेचर 180 डिग्री। तर आता केक बेक होण्यासाठी 20 मिनिट लागतील, तोपर्यंत आपण फ्रॉस्टिंगची तयारी करू। हे सर्व काही केक फ्रॉस्टिंगसाठी लागणारं साहित्य: अर्धा टीस्पून व्हॅनिला एसेन्स, एक कप व्हिपिंग क्रीम, अर्धा कप साखर। सर्वात आधी एका बाउलमध्ये एक कप व्हिपिंग क्रीम हे आता एका ब्लेंडरनी ब्लेंड करून घ्यायचं आहे। तर हे फेटतानाही आता आपल्याला अर्धा टीस्पून व्हॅनिला एसेन्स घालून पुन्हा एकदा ब्लेंड करून घ्यायचं आहे। तर हे थोडं ब्लेंड करून झाल्यावर ह्यात आपल्याला अर्धा कप साखर घालून पुन्हा एकदा ब्लेंड करून घ्यायचं आहे। तर हे सर्व काही आता ब्लेंड करून झालं आहे। तुम्ही बघू शकताय याची अशी ही कन्सिस्टन्सी असावी। यानंतर अशा पद्धतीने ही फेटलेली क्रीम आपल्याला या पायपिंग बॅगमध्ये घालायची आहे। जर तुमच्याकडे पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही बटर पेपर किंवा दुधाच्या पिशवीचा रोल बनवू शकता। 20 मिनिट झाले आहेत, आता आपण हा केक बाहेर काढून घेऊ। आपला केक पूर्णपणे असा बेक झाला आहे। आता याला थोडा वेळ थंड होण्यासाठी साईडला ठेवू। केक थोडा थंड झाल्यावर अशा पद्धतीने आपल्याला या मोल्डमधून हा केक बाहेर काढून घ्यायचा आहे। हा बटर पेपर सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर हा केक एकदम सॉफ्ट असा बेक झाला आहे। तर ह्या केकचे असे मी 3 भाग कट करून घेतले आहेत। कंडेन्स मिल्क वापरल्यामुळे आपला केक खूपच सॉफ्ट बनतो। तर अशा पद्धतीने एका केक ट्रेवर मी हा कट केलेला केकचा पीस ठेवत आहे। यानंतर याच्यावर आपल्याला दूध आणि साखरचं पाणी लावून घ्यायचं आहे। तर एका पीससाठी 4 ते 5 टेबलस्पून दूध आणि साखरेचं पाणी वापरलं आहे। यानंतर अशा पद्धतीने याच्यावर आपल्याला ही क्रीम लावून घ्यायची आहे। याला एका स्पॅच्युलाने चारी बाजूला पसरून घ्यायचं। यानंतर आपल्याला केकचा दुसरा पीस याच्यावर ठेवून द्यायचा आहे आणि पुन्हा एकदा दूध साखरेचं पाणी लावून आणि याच्यावर क्रीमसुद्धा लावून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला केकचे 3 लेयर्स सेट करून घ्यायचे आहेत। तर मी या केकला साईडनं क्रीम लावली नाही आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही साईडलासुद्धा क्रीम लावू शकता। तर 3 लेयर्स आता लावून झाले आहेत, आपण याला काही वेळ फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवू। तर आपला केक आता पूर्णपणे सेट झाला आहे, याला आपण आता कट करून घेऊ। तुम्हाला कोणत्या साईजचे पीस हवे त्या साईजचे तुम्ही कट करू शकता। तुम्हीही असा प्लेन बीटरूट केक आपल्या घरी नक्की करून पहा। याच्यावर मी थोडंसं स्ट्रॉबेरीचे पीसेस घालून डेकोरेट करत आहे। आपला मस्त असा बीटरूट केक किंवा बीटरूट पेस्ट्री आता खाण्यासाठी तयार आहे।
पद्धतीने हा केक आपल्या घरी नक्की करून पहा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलच्या सपोर्टसाठी सबस्क्राइब करा। परत भेटू अशाच एका भन्नाट रेसिपी सोबत, तेही आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।